धडा चौथा, कार्यक्रम तिसरा, कविता शाळा। नमस्कार। चतुरंग या मराठी कार्यक्रमांच्या मालिकेत तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत असो। आज आपण धडा चौथा, कार्यक्रम तिसरा म्हणजेच कविता शाळा यावर चर्चा करणार आहोत। तर चला आपण सुरुवात करू कविता शाळा। या कार्यक्रमाद्वारे तुम्हाला शाळेबद्दल माहिती मिळेल। शाळेत आम्ही काय काय शिकतो याबद्दल माहिती मिळेल। ही आवडते मज मनापासूनी शाळा ही कविता सुप्रसिद्ध कवी केशवसुत यांनी रचलेली आहे। ही आवडते मज मनापासूनी शाळा ही आवडते मज मनापासूनी शाळा लावते लळा ही जशी माऊली बाळा हासऱ्या फुलांची बाग जशी आनंदी ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी हासुनी हसवुनी खेळुनी सांगुनी गोष्टी आम्हास आमुचे गुरुजी शिक्षण देती। हे प्रेम कराया किती भोवती भाऊ हातात घालुनी हात तयांच्या राहू येथेच बंधू प्रेमाचे घ्या धडे मग देशकार्य करण्याला व्हा खडे पसरावे नाव शाळेचे चहूकडे मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा जी देशासाठी तयार करीते बाळा। ही आवडते मज मनापासूनी शाळा लावते लळा ही जशी माऊली बाळा ज्याप्रमाणे आई आपल्या मुलावर प्रेम करते त्याप्रमाणेच मला माझी शाळा खूप आवडते। हा सऱ्या फुलांची बाग जशी आनंदी ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी जशी बागेत फुले आनंदाने डुळत असतात तशीच शाळेतील मुले आनंदाने वावरतात। हासुनी हसवुनी खेळुनी सांगुनी गोष्टी आम्हास आमुचे गुरुजी शिक्षण देती। गुरुजी शिकवताना स्वतः हसतात व आम्हाला हसवतात खेळताना ते आम्हाला गोष्टी सांगतात। हे प्रेम कराया किती भोवती भाऊ हातात घालूनी हात तयांच्या राहू प्रेम करायला शाळेत आमच्या भोवती अनेक भाऊ असतात व आम्ही हातात हात धरून बरोबर राहतो। येथेच बंधू प्रेमाचे घ्या धडे मग देशकार्य करण्याला व्हा खडे शाळेतच आम्ही बंधू प्रेमाबद्दल धडे शिकतो नंतर आम्ही देशसेवा करण्यासाठी उभे राहू शकतो। पसरावे नाव शाळेचे चहूकडे मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा जी देशासाठी तयार करीते बाळा। तेव्हाच आमची शाळा प्रसिद्ध होणार आणि सगळीकडे माणसे सांगणार की आमची शाळा महान आहे
तिने देशकार्यासाठी मुलांची तयारी केलेली आहे. प्रश्न: तुम्हाला तुमची शाळा का आवडते? तुमच्या शाळेबद्दल दोन परिच्छेद लिहा. या कार्यक्रमाद्वारे तुम्हाला शाळेबद्दल माहिती मिळाली. शाळेत आपण काय काय शिकतो याबद्दल माहिती मिळाली. आपला आजचा कार्यक्रम इथेच संपत आलेला आहे. आपली पुढची भेट होईपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद व नमस्कार.